माझा आकर्षणाचा सिद्धांत आपल्या जीवनात कसं काम करतो हा व्हिडिओ पब्लिश झाल्यापासनं बऱ्याच वेळा मला फोन येतो मला मेसेजेस येतात आणि पलीकडनं आवाज येत असतो मॅडम आमच्या बाबतीमध्ये मात्र आकर्षणाचा सिद्धांत अजिबात काम करत नाही हो मी तर इतकं सकारात्मक विचार करते किंवा करतो पण तरीही मी जो विचार करते ना त्याच्या विरुद्धच घडत असतं नकारात्मकच गोष्टी माझ्या बाबतीमध्ये जास्त घडत असतात मॅडम माझ्या ना जीवनामध्ये खूप दुःख आहे तो मी ना सगळीकडनं समस्यांनी घेरलं गेलेलं आहे ओ मला ना आता ह्याच्यातून मोकळं व्हायचे सुटका करून घ्यायची मला काही समजतच नाही आहे की आर्थिक विमांचनेतून चाललेलं आहे ना अगदी ना माझं आरोग्यसुद्धा त्याच्यामुळे बिघडून चालेल मला भूकच लागत नाही आहे मला रात्रीची व्यवस्थित झोप येत नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम माझ्या नोकरीच्या ठिकाणी पाहायला मिळतो माझ्या व्यवसायात माझं लक्ष नाही आहे मग आर्थिकदृष्ट्या मी अधिकाधिक खचत चाललेली आहे काय करावं कसं काय सकारात्मक विचार करायचं ते सांगा ना आणि कसं काय आकर्षणाचा सिद्धांत आमच्या बाबतीत काम करेल ते सांगा कर ना मुळात तुम्हाला आकर्षणाचा सिद्धांतच कळलेला नाहीये काय आहे ते काय नियम आहे आकर्षणाच्या सिद्धांताचा समान गोष्टी समान गोष्टीकडे आकर्षित होतात पण तुम्ही फक्त थोड्या वेळासाठी सक सकारात्मक गोष्ट करणार आणि बाकीचा वेळ मात्र बॅक ऑफ द माइंड तुमचे सारखे निगेटिव्ह सेल्फ टॉक जर चालू असतील तर आकर्षणाचा सिद्धांत तुमच्यासाठी तसंच काम करतो तुम्ही नकारात्मक गोष्टीच आकर्षित करत आहात तुम्ही दुःखच आकर्षित करत आहात तुम्ही एकाकीपणा आकर्षित करत आहात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता यावी म्हणून निरामय जीवन हा एक नवीन कोर्स मी लॉन्च केला आहे या दहा तारखेपासनं माझा हा कोर्स सुरू होईल तर काय आहे निरामय जीवन सो निरामय हा एक संस्कृत शब्द आहे सज्जनता सोज्वलता सकारात्मकता निर्भयता निर्मलता या सगळ्यांचा मिळून हा निरामय शब्द आलेला आहे निरामय जीवन म्हणजे परिपूर्ण जीवन सर्वांगीण जीवन राय खरंच आपण हे सर्वांगीण जीवन जगतो का हो सर्व गुण संपन्न असं जीवन आपलं आहे का बहुतांश लोकांचं उत्तर हे नाही येईल कारण एखाद्या भागामध्ये आपण खूप प्रगती करतो पण त्याचबरोबर काही गोष्टी मात्र आपल्या आयुष्यातून निष्ठून जात असतात पाच महत्त्वाच्या गोष्टींवरती तुमचं आयुष्य अवलंबून आहे हा पाया आहे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य तुमचं शारीरिक स्वास्थ्य तुमचं आर्थिक स्वास्थ्य तुमचं सामाजिक स्वास्थ्य आणि तुमचं आध्यात्मिक स्वास्थ्य ह्या पाच आधारस्तंभांवरती तुमची जीवनाची इमारत ही उभी असते महत्त्वाची चतुरसूत्री जी आपल्याला पाळायची आहे ती आहे तुमचा आहार विहार आणि तुमचा आचार विचार तुम्ही जे खाता त्यावरती तुमचं आचरण आणि विचार अवलंबून असतात वाटतंय पटेल काही लोकांना ऋतूप्रमाणे काय खायला पाहिजे किती वाजता झोपलं पाहिजे किती वाजता उठलं पाहिजे व्यायामाकडे कधी लक्ष दिलं पाहिजे हे आपल्याला ह्याच्यातून शिकता येऊ शकतं ज्या तुमची मानसिकता जर सकारात्मक असेल तर त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो पण त्याच विरुद्ध तुमची मानसिकता जर खचलेली असेल फक्त दुःखाने तुम्ही गेरून गेलेले असाल तुम्ही स्वतःवरचा आत्मविश्वास जर गमवलेला असेल तर त्याचे परिणाम तुमच्या शारीरिक व्याधींमध्ये आजारांमध्ये दिसायला लागतात बरेचसे आजारपंत हे तुम्ही मानसिकतेतूनच तुमच्याकडे आकर्षित केलेले असतात त्यामुळं आपल्याला तुमच्या मानसिकतेवरती आधी काम करायचं असतं अर्थात याच्यातसुद्धा मी आकर्षणाचा सिद्धांत ह्या ब्रह्मांडाचे कायदे याच्याबद्दलसुद्धा बोलणार आहे आजारपणातून कसं बाहेर यायचं हे आपण याच्यातून बघणार आहोत आणि आजारपण झाले ना की मग मात्र आपला परफॉर्मन्सवरती त्याचा परिणाम होतो मग नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी आपली चिडचिड वाढते कारण तुमचा आहार नेट नसतो त्याच्यामुळे कमजोरपणा आपल्याला आलेलं असतो शारीरिक व्याधी आपल्याला जडलेल्या असतात सगळ्या गोष्टी ढासळतात खर्च तर कमी झालेले नसतात पण आर्थिक नियोजन न जमल्यामुळे मात्र आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जातो मग त्या समाजापासून कुठेतरी डिटॅच होतो कारण लोकांमध्ये मिक्सच व्हावंसं वाटत नाही कुठेतरी काहीतरी कॉन्फिडन्स गमावलेला हो असतो त्याच्यामुळे आपण एकदम स्वतःला बंदिस्त करतो आणि मग एकटेपणाची भावना निर्माण होते मग कुठेतरी आपल्याला त्या आत्महत्येचे विचारांपर्यंत आपण पोहोचलेलो असतो कुठेतरी आध्यात्मिक अधिष्ठान असल्याशिवाय तुम्ही या संकटातनं बाहेर पडू शकत नाही पण आता विज्ञान युगामध्ये ना आपण फॉरवर्ड थिंकिंग लोक झालेलो आहोत आता आपण देवमानेस झालेलो आहोत आपण खूप नास्तिक होत चाललेलं आहे असे तुम्हाला समजेल काय त्या खुळचट कल्पना आहे काय ती अंधश्रद्धा आहे असा विचार आपण करायला लागलेलो आहोत पण जर तुमच्या आयुष्यामध्ये श्रद्धा नसेल तुमच्या आयुष्यामध्ये जर परमेश्वर नसेल तर कशाच्या जोरावरती आपण ह्या उड्या मारत आहोत कारण जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी त्यांनी त्याच्या हातामध्ये ठेवलेल्या आहेत कोणत्याही संकटात असावं तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये असा जिथं तुमची श्रद्धा आहे ज्या परमेश्वरावरती तुम्ही श्रद्धा ठेवलेली आहे तो तुम्हाला प्रत्येक संकटातनं बाहेर काढेल पण हेच आपल्याला समजलं पाहिजे की नक्की माझ्या आयुष्यामध्ये मला साथ देणारा मला आजपर्यंतच्या प्रत्येक संकटात वाचवणारा कोण आहे हे आपल्याला समजतं त्याच्यामुळे ह्या पाचही ॲस्पेक्ट्सवरती आपण काम करत असतो हे पाच स्वास्थ्य जर तुमचे सुधारले ना तर मात्र तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता येणार नाही अगदी सर्व गुण संपन्न तुमच्या स्वप्नातलं आयुष्य तुम्ही जगायला लागाल राईट पण ह्यासाठी एका विशिष्ट गतीने आपल्याला पुढं गेलं पाहिजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून घेता आल्या पाहिजे आणि म्हणून निरामय जीवन हा कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ज्यांना कुणाला आपलं आयुष्य तीनशे साठ डिग्री बदलायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती लें, आत्ताच्या आत्ता क्लिक करा आणि तुमचं ॲडमिशन तुम्ही कन्फर्म करून घ्या आणि मग बघा ही पंधरा दिवसाची जर्नी तुमच्या आयुष्याला कशी कलाटणी देईल ते तर तयार आहात आपलं आयुष्य बदलण्यासाठी